मंजूर आणि ना मंजूरच्या घोषणा पाहायला यावेळी फक्त मंजूरच्या घोषणा निश्चितपणे गेल्या वर्षी जी या कारखान्याची निवडणूक झाली एक कलानं एक दिलानं सभासदांनी विश्वास दिला आणि या विश्वासाला पात्र होऊन ज्या कारखान्याची वाटचाल चालू आहे यासाठी सुद्धा आज सभासदांची उपस्थिती ही मोठ्या संख्येने होती आणि या कारखान्याच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची पावलं उचलली जायची आहेत ती सगळी पावलं योग्यरित्या उचलली जात आहेत त्यामुळे या जनरल बॉडीला सभासदांनी सहकार्य केलेलं आहे. विरोधकांची भूमिका विरोध करणं ही कायमचीच आहे पण नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा 100% विरोध हा संपून जाईल आणि कारखान्याच्या सभासदांना न्याय देत जो आलेला आहे इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल. कारखान्याची बदनामी करण्याचं षड्यंत्र आखलं जात आहे कारवाई करण्याची. निश्चितपणे मधी जी घटना जी घडली ती दुर्दैवी घटना आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक जे आदरणीय चिटणीस साहेब आहेत यांना मोजक्या सभासदांनी बावड्यातल्या जाणून बुजून मारहाण केली काही कारण नव्हतं कुठेतरी दहशत पसरावायची पण या दहशतीला आम्ही न घाबरता हा कारखाना बावडा असतील बावड्यातले सभासद हे चांगल्या विचाराचे पण आहेत ते आणि उरलेले जे 121 गाव आहेत आणि नवीन 46 गाव या सगळ्या लोकांना एक वेगळी भीती निर्माण झाली आणि कुठेतरी या वृत्तीला विरोध व्हावा म्हणून या जनरल बॉडीला या सभासदांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे. निश्चित प्रशासन आम्ही योग्य ती रित्या कायदा समजून घेऊन सहकार्याचा यावर आम्ही कारवाई करू. प्रकल्पामुळे कारखाना अजून अडचणीत येईल अशा पद्धतीची टीका प्रेस कॉन्फरन्स घेऊन केलेली आहे. काय प्रोजेक्टचं भविष्य पुढे आणि काय फायदा होणार आहे हा प्रकल्प तुम्ही उद्घाटन जे आहे ते 1 महिन्यापूर्वी केले या संदर्भामध्ये श्रावण महिला संपला श्रावण महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी छोटासा कार्यक्रम घेतला कारण पुढे मुहूर्त नव्हते आणि आता सध्या जर बघायला गेलं तर पित्त प्रंदवडा आहे. बऱ्याच सगळ्या लोकांचं म्हणणं पडलं की कार्यक्रम मोठा घेण्यात यावा पण विधानसभेच्या निवडणुका आचारसंहिता कधी लागेले माहीत नसल्यामुळं छोट्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतलाय. प्रकल्प पूर्ण करणं हे ध्येय आणि उद्दिष्ट आमच्या सगळ्यांचं असल्यामुळं मला खात्री आहे या संदर्भामध्ये आम्ही योग्य ते 11 ते 13 महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण करू सभासदांना न्याय द्यायची भूमिका आमची निश्चितपणे असेल. कर्जाच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रकल्प उभा करत असताना भले तो सेंटरिंग कामगार असेल किंवा सामान्यतः कामगार घर बांधणारा कामगार असेल हा आपलं घर उभा करताना स्वतःचं स्वभांडवल 100% त्याच्याकडे नसतं. स्वभांडवल उभा सभासदांकडून करून घेऊन कर्ज घेऊन हा कारखाना बाय प्रोडक्ट नसताना सुद्धा आजपर्यंतच्या सगळ्या कारखान्याच्या तुलनेत दर देण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. निश्चितपणे प्लांट मशिनरी जुनी झाली आहे त्याचा बदल करणं ही जबाबदारी आहे त्यामुळे कर्ज घेऊन हा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान आणि बोजा सभासदांना न पडता बँकेचे देय कामगारांचा पगार आणि सभासदांची उसाची बिलं हे वेगवेगळे अत्यंत वेळेत दिली जातील ही या निमित्तानं मला साहेब खरं पहिलं तर कार्यस्थळ येताना नक्कीच मी तुम्हाला मी माझ्या भाषणामध्ये मधी मागच्या वेळी सांगितलं होतं की तुम्ही जनरल बॉडीची वाटच बघू नका. तुमचे काय विषय असतील 12 महिन्यात कुठल्याही दिवशी या. मी स्वतः असतो MD साहेब असतात माझ्याबरोबर व्हाईस चेअरमन असतात आम्ही सगळेजण येणाऱ्या प्रत्येक सभासदांना न्याय द्यायची भूमिका 365 दिवस रविवार सोडला तर आम्ही सातत्यानं करत आलेलो आहोत येणारा काळ सुद्धा आम्ही करू त्यामुळे असं काही नाही. जरी बोर्ड लावले असतील किंवा काय असतील त्यांचे विचार किंवा त्यांनी जे बोर्ड लावलेत ते त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावेत आणि त्यांनी त्यांचा कारखाना कसा उभा केला कर्ज घेतलं होतं की नव्हतं हे सगळं त्यांनी विचारून हे करावं. ज्या DY पाटील कारखाना उभा करत असताना ज्या कर्जाचं घेत होतं त्याचा अहवाल मी कालही मागच्याही वेळी सांगितलं निवडणुकीतही सांगितलं गेल्या 10-12 वर्षाचा DY पाटीलचा अहवाल जर आणला आणि जर त्यांनी कर्ज जर घेऊन न उभा केला असेल तर या गोष्टीला कुठेतरी आपण काहीतरी स्वीकारलं असतं या गोष्टीमध्ये.